सिंधे मैडम तुम्हाला या रिपोर्ट बद्दल तुम्ही म्हणलाय मला फीडबॅक द्यायचा आहे, तर म्हणजे सब्जेक्ट तुम्हाला कुठला आवडला? म्हणजे आपण दोन प्रकारचे टेस्ट तुमच्या मुलाच्या केल्या, एक आपण सायकोमेट्रिक टेस्ट त्याची केलेली आहे आणि दुसरं त्याचं इन बॉच टेस्ट केली. तुम्हाला कुठल्या टेस्ट कशा वाटल्या तुमच्या शब्द जर ऐकायला मला आवडलं. पर्सनॅलिटी टेस्टचा थोडासा मला अंदाज होता, त्या आवडल्या. पण मला जी इनबॉर्न टेस्ट जी आपण केली ती टेस्ट मला खरोखर खूप आवडली, कारण मी माझ्या मुलाचं भरपूर ऑब्झर्वेशन केलेलं होतं आणि अशा अनेक गोष्टी की त्याला त्या सिमिलर आल्या, म्हणून माझा त्याच्यावरती विश्वास बसला. की अगोदर मला विश्वास नव्हता, मी एक संभ्रम होता मला असं की नाही आपण एवढे पैसे देऊन करायला पाहिजे, अच्छा हा प्रश्नच होता माझ्या आणि हा रिअल प्रश्न करायचा करायचं किती लोकांनी युज केलं हा प्रश्न पण होता मनामध्ये. की मग याचं एवढं डेव्हलपमेंट का नाही की सगळे लोक घाण करत, हा पण हा प्रश्न आला मला. आणि आज मी खरंच पण एवढ्या मी अडचणीत असल्यामुळे मी त्याला घेऊन आली आणि खरंच मी ही टेस्ट केली ना तर मला खरंच आवडली आणि सॅटिस्फॅक्शन मिळालं. क्या बात है, खूप छान, थँक्यू. म्हणजे तुमच्या आता कसं तुम्ही जे म्हटलं तर सगळे लोक का करत नाही म्हणून अनेक लोक रिपोर्ट सुद्धा करत आहे. हा सब्जेक्ट आपल्या भारतामध्ये 2010 साली करत आला, शेवटी आला 11 पासून आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहोत. आता आमचा क्लायंटचा ऑपॉर्च्युनिटी बऱ्याच मोठा देश आहे, पण तुम्हाला जे वाटतं ना तसं खरोखर आम्हालाही असं वाटतं की ही माहिती प्रत्येक घरापर्यंत गेली पाहिजे आणि घराघरात त्याचे क्लायंट करत होऊ शकतात. आणि सेकंडली असं होतं बघा की तुमच्या लक्षात आलं असेल की जे निश आहे म्हणजे स्पेसिफिक ज्या एरियाज होत्या की ज्या ठिकाणी त्याच्या डेव्हलपमेंटची गरज आहे, तर ते तुम्हाला कसं वाटलं ते आम्ही लोक बात करू शकतो का असं प्रकारे? खूपच छान आहे ते सगळं, सगळे जे ओव्हरऑल जिथे जे आपलं कम्युनिकेशन झालं त्याच्यावर मला म्हणजे मी खूप एक सॅटिस्फॅक्शन मिळालं. मला माझं टेन्शन जे होतं ते खरंच कमी झालं. बरं, तुम्हाला तुमच्या मुलाचे डेव्हलपमेंटल एरिया जे होते तर ते नीट करून लक्ष झाले का तुमचं? हो. आणि तुमचं पण ऑब्झर्वेशन, कारण तुम्ही सांगितलं तुम्ही सुद्धा सायकोलॉजी स्टुडंट तुम्ही आहात, तर तुमच्या दृष्टीने तुमचं ऑब्झर्वेशन आणि आमच्या टेस्ट मधलं फाइंडिंग हे कसे होते? ते अप्रोप्रिएटली मॅच सगळे होते पूर्ण? बरं, तुमची जबाबदारी सगळ्यात मोठी काय माहिती, तुम्ही त्याच्यावरती आता फोकस तुम्ही ठेवला पाहिजे, जेणेकरून त्या एरियाजला आपण आम्ही लोक नेहमी विकनेस डेव्हलप करा असा आम्ही लोक फार मागे लागणार नाही, पण ज्याची गरज आहे ना ते विकनेसवरती आपण नक्कीच काम केलं पाहिजे, कारण काही विकनेसनं आपल्या